डी आर पाटिल सर, आदरणीय संजीव भाऊ साहेब, आदरणीय पी एम पाटिल सर, आपल्या समाजाचे अध्यक्ष, त्यांचे सगळी कार्यकारिणी, समोर बसलेले सगळे समाजातले घटक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना एक स्तुती उपक्रम सुरू केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार करतो. कारण की सध्याच्या या युगामध्ये ही काळाची गरज होऊन बसली आहे की वधूवर परिचय मिळावे करणे आणि त्याच्यानंतर त्याचा सोहळा लग्न सोहळ्यामध्ये त्याचं काम पूर्ण करणे, या दोन प्रक्रिया आता प्रत्येक समाज अवलंबायला लागलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की पूर्वीच्या काळाने या काळामधला फार फरक आहे. पूर्वीच्या काळामध्ये आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी लग्न करायचं आणि मुलीने लग्न करायचं अशा पद्धती मागच्या काळामध्ये होत्या. पण आताच्या काळामध्ये मुलालाही आता चॉईस आवडते आणि मुलीलाही चॉईस आवडते. त्यामुळे वधूवर परिचय मेळाच्या निमित्तानं दोघांची पसंती जर झाली तर इथं लग्न सोहळे होऊ शकतात, समाजाचे पैसे वाचू शकतात आणि या निमित्ताने पुढच्या पिढीला एक मार्गदर्शन या ठिकाणी होऊ शकतं की समाज एकीकरणामध्ये असे जर स्तुत्य उपक्रम केले तर निश्चितपणाने समाज प्रगतीच्या वाटचालीकडे जाऊ शकतो. आम्हाला आठवतं की आमचं लग्न झालं त्यावेळेस आम्ही मुलगी पाहायलाच गेलो नाही आणि माझ्या काकाची मुलीचं तर लग्न असं झालं की आमची काकू गर्भवती होती आणि त्यांचे मित्र होते देशमुख, जे वसंतराव देशमुख म्हणून आपले चोपड्याचे, तर त्यांना मुलगा होता. तर ते म्हणले की आमचे काका आणि ते दोस्त होते, तुला जर मुलगी झाली तर ती आम्ही करू. आणि मुलगी झाली आणि त्यांनी ते लग्न केलं. म्हणजे बोटाला कुंकू लावायची पद्धत त्या काळात होती, तर आता ती पद्धत राहिली नाही. कारण की सगळ्या गोष्टी ह्या बदललेल्या आहेत आणि मुलं मुली सगळे क्वालिफाय आहे. प्रत्येक जण एकमेकाला समजण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसं मी 10 ची वेळ दिली होती, मी बरोबर राईट टाइम आलो होतो, पण आपण सगळेजण थोडा लांब कार्यक्रम असल्यामुळे साहजिक कार्यक्रम थोडा उशीर होत असतो. पण आता एक PSC उद्घाटन आहे, गिरीश भाऊ बसलेले, नंतर कोविडची बैठक आहे, नंतर मराठा समाजाचा एक मेळावा भडगावला आहे, ठाकूर समाजाचा मेळावा भुसावला आहे, असं दिवसभराचं यंत्र आहे. पण तरी सुद्धा आपण मला इथे बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सामाजिक कार्याकरता माझी काही मदत लागली, आर्थिक शारीरिक मानसिक जीही लागेल ती देण्याकरता मी कटिबद्ध आहे, हे सुद्धा वचन आपल्याला या ठिकाणी देतो. फक्त अपेक्षा हीच व्यक्त करतो की म्हणजे राग नका म्हणा की वधूवर परिचय मिळावा होते पण सामूहिक विवाह होत नाही असं होतं. तर माझं असं मत आहे की 5 का असे ना पण सामूहिक विवाह झाले पाहिजे आणि वेळेवर लग्न लागले पाहिजे. वेळेवर लग्न लागत नाही, फार कठीण परिस्थिती होऊन गेली. वेळेवर लग्न 2-3 आमच्या समाजात लागतं वेळेवर लग्न, म्हणजे नवरदेवचा बाप्पी नाही आला तर थांबत नाही ते, म्हणजे ही परिस्थिती. आईंना म्हणे ते कसो जैन म्हणतो तो असं करतो, आईंना ते पोरगी कान जाणार ज्ञानोदरणार म्हणते स्टेजवर. तर माझी विनंती तीच आहे की आपण मुलगी बघताना तिचे पाय बघतो, तिचे बोट बघतो, तिचं कूड बघतो, मामकूड बघतो, तिचे गुण पाहतो. लग्न लावताना मग 12-35 तर 3-35 लावतो, पत्रिकेवर टाकून द्या ना 12-5 कधीही लागेल, अडचणच नाही, ज्याला जमीन तसं येईल. तर मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे पथ्य पाळणं अत्यावश्यक गरजेचं आहे आणि ते आपण कराल अशी एक लहान भाऊ म्हणून किंवा आपल्यातलाच एक घटक म्हणून मी विनंती करतो. पण आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण मला जायला परवा